सुरतील लोकांशी मात्र मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन नमस्कार मित्रांनो, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. हो भारत, काय झालंय? काय तुला धाप का लागलीय? अगं काय सांगू आता, हे हेल्थ केअर ॲप घेतल्यापासून ज्यादा पॉइंट्स मिळवण्याच्या नादात नुसता पळतोय मी. अच्छा असं आहे. होय, काय योगायोग आहे. आजचा आपला कार्यक्रमही अशाच विविध ऍप्लिकेशन वर आधारित आहे. म्हणजे या ऍप्लिकेशनच्या वापरातून मतदारांना आवश्यक ती माहिती मिळू शकते. वा भारती, क्या बात है. अगं श्रुती. हां, काय रे? आज ऑफिस ऍप्लिकेशनवर माझी पण ऑर्डर प्लेस कर ना प्लीज. बरं. माझा फोन सारखा हँग होतोय. बरं, ठीक आहे. अरे कपिल, हा डब्बा फोन कधी बदलणार आहेस? माझ्या आवडीचं मोबाईल वर्जन आलं ना की लगेच बदलणार आहे. चला चला, लवकर लवकर सांगा कुणाकुणाला काय काय ऑर्डर करायचंय. एक कॅपिचिनो विथ ब्रेड पिझ्झा. काय काय चाललंय? काय ये कल्पना, श्रुती की नाही आमच्यासाठी ऑर्डर देते. वाव, काय टायमिंग वर आले मी. ए, माझी पण ऑर्डर दे ना प्लीज. हो कल्पना, अगं ये बस, तुझी सुद्धा ऑर्डर देते मी. थँक्यू श्रुती. यार, ऐकलंय की निवडणुका होणार आहेत? होय, मी पण ऐकलंय. हो, अगदी बरोबर ऐकलंय. मला तर माझ्या मतदार ओळखपत्रामध्ये म्हणजेच वोटर आय डी मध्ये पत्ता बदलायचा आहे. आता एखाद्या दिवशी घेईन रजा आणि मग जाईन. रजेची काय गरज आहे श्रुती? अगं म्हणजे काय, म्हणजे निवडणूक आयोगाच्या ECI.gov.in या वेबसाईटवर डाव्या बाजूला असलेल्या ICT ॲपच्या ऑप्शनवर क्लिक करून व्होटर हेल्पलाईन ॲप वरून कॉफी पिता पिताही तू हे काम करू शकतेस. फरक काय मग? हे बघा, यामध्ये KYC ॲप, सी विजिल ॲप, बूथ ॲप, PWD ॲप, व्होटर टर्नआउट ॲप, किती पर्याय आहेत. आणि हे बघ श्रुती, व्होटर हेल्पलाईन ॲप पण आहे तुझ्यासाठी. आणि हा, बोलता बोलता ऑर्डर पण आली. वा, योग्य वेळी आपण इथे जमलो आहे. आकाशवाणीच्या मतदाता जंक्शन या कार्यक्रमात निवडणूक आयोगाचे IT संचालक श्रीयुत अशोक कुमार आपल्याला माहिती देत आहेत. IT एप्लिकेशन को बढ़ावा देकर भारत निर्वाचन आयोग देश में एक सुविधाजनक प्रणाली विकसित कर रहा है, जिससे मतदाता मोबाइल फोन के माध्यम से विभिन्न एप्लीकेशन डाउनलोड कर बिना कहीं गए मतदान से जुड़ी सभी सुविधाओं का लाभ उठा सकता है. ऐसे ही कुछ एप्लीकेशंस की जानकारी देना चाहूँगा, जिससे मतदाता बिना किसी परेशानी के अपना नाम वोटर लिस्ट में जोड़ने के लिए आवेदन कर सकता है. इसे वोटर हेल्पलाइन ऐप कहते हैं. इस ऐप के माध्यम से आप अपना नाम मतदाता सूची में देख सकते हैं. अगर जानकारी में कोई गलती आती है तो इसमें सुधार करने का आवेदन कर सकते हैं. चुनाव लड़ने वाले सभी प्रत्याशियों के बारे में भी जानकारी इसी ऐप से मिल जाती है. चुनाव परिणाम की सभी जानकारी भी यहां पर देख सकते हैं. इसी प्रकार एक और महत्वपूर्ण ऐप है सी विजिल, जो नागरिकों को यह सुविधा देता है कि मतदान के दिन अगर पोलिंग बूथ पर यदि कोई गड़बड़ी दिखे तो वोटर इससे संबंधित फोटो या वीडियो बनाकर सी विजिल पर डाल सकता है. भारत निर्वाचन आयोग हर ऐसी शिकायत पर एक निश्चित समय के अंदर तुरंत कार्रवाई करता है. ऐकलत ना तुम्ही, निवडणूक आयोगाने आपल्यासाठी अनेक उपयुक्त ऍप्स उपलब्ध करून दिली आहेत. वा कल्पना, खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता ज्या मित्रांना या ऍप्लिकेशन्सचा फायदा झालाय त्यांचे अनुभव ऐकूया. मेरा नाम प्रतीक है और मैं मध्य प्रदेश का रहने वाला हूँ. मेरे गांव में मेरे दोस्त के जो पिता हैं वो एक कैंडिडेट का खूब प्रचार प्रसार करते रहते हैं, लेकिन चुनाव आयोग की जब उन्होंने नो योर कैंडिडेट ऐप देखी और उसका इस्तेमाल किया और उस पर उन्होंने उस कैंडिडेट के आपराधिक रिकॉर्ड्स के बारे में देखा, तो अब उन्होंने अपना विचार बदल लिया है. अब इसके बाद से हमारे पूरे गाँव में चुनाव आयोग की इस पहल का इस्तेमाल खूब किया जा रहा है.
मेरा नाम जोगिंदर सिंह है। सी विजिल ऐप तो बहुत अच्छा ऐप है। चुनाव के टाइम पे वोटर्स को लुभाने के लिए पैसा और पार्टीज खूब चलती है। मैंने सी विजिल ऐप के बारे में भी सुना है, अभी यूज करने का मौका तो नहीं मिला, लेकिन अगले चुनावों में इस ऐप को यूज करके गलत कैंडिडेट को कभी भी नहीं जीतने देंगे। मेरा नाम फरहत खान है। मैंने KYC ऐप को देखा और उसमें मैंने ये जाना कि आप अपने कैंडिडेट के बारे में बहुत अच्छे से जानकारी ले सकते हैं। हमारी तरफ लोग वोट मांगने के लिए आए थे, लेकिन हमें पता नहीं था कि उनकी कोई आपराधिक गतिविधि में तो वो इन्वॉल्व नहीं थे। जब मैंने पता किया तो उसके बाद मैं सही इंसान को चुन पाई। मेरा नाम अरविंद कुमार है। PWD ऐप से हमें बहुत फायदा हुआ। मेरे दादाजी की उम्र 100 वर्ष है। आज़ादी से पहले उन्हें वोटिंग का सपना देखा था और आज़ादी के बाद से सभी इलेक्शन में हिस्सा भी लिया। इस उम्र में भी पिछले चुनाव में उन्होंने बूथ पे जाकर ही वोट डालने की इच्छा जताई। ऐप के माध्यम से हमने बूथ पे व्हीलचेयर का इंतजाम भी करवा लिया और दादाजी ने वोट भी डाला। उनकी आंखों की खुशी देखते ही बनती थी। मित्रांनो, मतदाता जंक्शन चा हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी आहे। चला तर मग ऐकूया आमचे सेलिब्रिटी आयकॉन अभिनेता आमिर खान काय म्हणतात ते। हम अक्सर भूल जाते हैं कि इस वोट के अधिकार को हम तक पहुंचाने के लिए हमारे पूर्वजों ने कितनी बड़ी बड़ी कुर्बानियां दी थी। इसलिए उनको याद करते हुए, उनकी कुर्बानियों को याद करते हुए आज मैं आपके सामने एक शपथ लेना चाहूंगा। ये मेरे हाथ में तिरंगे के रंग के 3 धागे हैं, इन्हें मैं अपनी कलाई पर बांधूंगा। ये नाजुक धागे उस मजबूत शपथ का प्रतीक है कि मैं ना डर से, ना दबाव से, ना धर्म जाति के नाम पर, ना पैसों के लिए, ना किसी और लालच के लिए मैं अपना वोट नहीं बेचूंगा। और ये धागे मेरी कलाई से तब तक नहीं उतरेंगे जब तक मैं इन्हीं हाथों से आने वाले चुनाव में वोट न डाल दूं। ये मेरी शपथ है अपने आप को, अपने वतन को, और मेरी चाहत है कि आप भी इस शपथ में मेरा साथ दें। जय हिंद। भाई वाह, आमच्या सेलिब्रिटी आयकॉन अभिनेता आमिर खान यांनी किती हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली ना। आणि आता ऐकूया आपले सिटीजन आयकॉन काय म्हणतात ते। हॅलो एव्हरीवन, मेरा नाम साक्षी पांडे है। मैं शाहपुर सुहावल अयोध्या उत्तर प्रदेश से बोल रही हूँ और मैं स्टडी करती हूँ। मैं आज इस कार्यक्रम से जुड़कर खुद को बहुत ज्यादा भाग्यशाली महसूस कर रही हूँ। मैं कुछ लाइनें इस प्रोग्राम को और आप लोगों को सुनाना चाहती हूँ। मतदान मेरा अधिकार, मतदान मेरी जिम्मेदारी, सच्चे को चुनिए और अच्छे को चुनिए, अपने एक वोट की अहमियत को समझिए। सब कामों को छोड़कर करना है यह काम, एक दिवस मतदान का बाकी दिन आराम। ईंट एक से एक जुड़ बने महल आकार, एक एक मत से बने प्रजातंत्र सरकार। तो मैं आप लोगों से निवेदन करना चाहूंगी कि अपने एक वोट की वैल्यू को समझिए और मतदान देने जरूर जाइए। थैंक यू। लोकतंत्र की पहली ताकत है हमारा मतदान, जिम्मेदार यहाँ हर नागरिक की यही तो है पहचान। अपने विवेक से उसे ही चुनो, तभी तो बढ़ेगा ये देवास हमारा बिना कोई रोक टोक, जब निकलोगे और दोगे अपना वोट। आता ऐकूया एका घरात चाललेला संवाद। अरे रवी, अरे काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा बघावं तेव्हा तू आपला फोनवरच असतोस। आई, तू नेहमीच रागवत राहतेस। बघत रे मी फोनवर काय करतोय। काय करत असणार तू? गेम खेळत असशील, दुसरं काय? नाही डिअर मम्मी, हे बघ, मी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काही ऍप्स चेक करतोय। अच्छा, मला पण दाखव की। असं कसं? निवडणूक नाना आणि कल्पना दीदी संध्याकाळी घरी येणार आहेत, ते आल्यावरच सांगेन। आणि आज तर क्विझ आहे ना मतदाता जंक्शनवर। हे घे, संध्याकाळच्या आधी चालेत निवडणूक नाना आणि तुझी कल्पना दीदी सुद्धा। हॅलो दीदी। हाय रवी, काय मग तयार आहेस ना क्विझ साठी आणि त्यात हरण्यासाठी? अरे मी का हरणार, माझ्याकडे सगळी माहिती आहे, मी सकाळ पासून मोबाईल ऍप्स बघतोय। अरे तुझी दीदी गंमत करतीये, तर क्विझ सुरू करूया। तर रवी, पहिला प्रश्न, मतदार हेल्पलाईन ऍप मध्ये मतदारासाठी कोणकोणते पर्याय आहेत? वाह, खूप सोपा आहे। या अप्लिकेशन मध्ये मतदार बार कोड स्कॅन करून, एपिक नंबर घालून किंवा स्वतःचे डिटेल्स घालून मतदार ओळखपत्राची संपूर्ण माहिती मिळवू शकतात। तसंच वोट रजिस्ट्रेशन,
ट्रान्सफर, शिफ्टिंग इत्यादी कामं जे आहे ते ऑनलाईन करू शकतात. यासोबतच निवडणुकीच्या अनाउन्समेंट्स, तुमच्या मतदान केंद्राची माहिती आणि तुमचा BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर्सची माहिती देखील मिळवू शकता. आणि हो रवी, डिजिटल फोटो वोटर स्लिपही काढता येते. राजकीय पक्षाच्या उमेदवाराची माहिती मिळू शकते आणि मतदानाच्या दिवशी काढलेला सेल्फी आपण अपलोड करू शकतो. हो हो, आणि शिवाय निवडणूक निकालही पाहू शकतो आणि जर काही तक्रार असेल तर तुम्ही ती तक्रार ऑनलाईन नोंदवू शकता. EVM कसं कार्य करतं याबद्दल देखील माहिती मिळवू शकता. आणि अरे जरा दमानं घे, माझ्या प्रश्नासाठी सुद्धा थोडीफार एनर्जी ठेव ना. आता माझा प्रश्न असा आहे की कोणता पक्ष मताकरता पैसे आणि अल्कोहोल देतोय, किंवा द्वेषपूर्ण भाषण कुठे दिलं गेलं, कोणी दिलं, फेक आणि पेड न्यूज कुठे चालू आहे, ही माहिती कोणत्या ऍप्लिकेशनवर मिळू शकते? नाना, याचं उत्तर तर आणखी सोपं आहे आणि ह्या ऍप्स विषयी आपण जागरूक झालो आहोतच. CVGIL ऍप, जे आपण आपल्या मोबाईलवर सहज डाउनलोड करू शकतो. वा रवी, तू तर खूप तयारी केलीस. आता माझा प्रश्न, मला सांग रवी, बूथ ऍप्लिकेशन मध्ये काय काय फीचर्स आहेत? अरे अरे अरे, काय चाललंय काय कल्पना? हा, आल्या आल्यात प्रश्नांची सरबत्ती सुरू. अगं चहा नाश्ता तरी घ्या. वा, काय मस्त सामोसे आहेत. दीदी, या बूथ ऍप्लिकेशन द्वारे पोलिंग पार्टी मतदाराची ओळख सहज आणि पटकन करू शकते. आणि एवढंच नाही तर मतदानाच्या टक्केवारीची माहिती रिअल टाइम मध्ये उपलब्ध होते. अगदी बरोबर रवी. आता PWD ऍप्लिकेशन आणि KYC ऍप्लिकेशन बद्दल सांग पाहू. वा नाना, प्रश्नावर प्रश्न, पण आज मी तयार आहे. PWD ऍप्लिकेशन द्वारे तुम्ही अपंगांसाठी व्हील चेअरची व्यवस्था करू शकता, दृष्टीहीन मतदारांसाठी प्रवासाची व्यवस्था करून देण्याची मागणीही करू शकता. तर KYC म्हणजेच नो युअर कॅन्डिडेट या ऍपद्वारे तुम्ही निवडणूक उमेदवाराची क्रिमिनल बॅकग्राऊंड देखील जाणून घेऊ शकता. शाबास, अरे आज तो कमाल कर दिया भतीजे. आजच मी त्याला खडसावलं होतं, सारखा फोनवर असतं म्हणून. मला काय माहिती, माझा मुलगा निवडणुकीशी संबंधित एवढी माहिती जाणून घेतोय. रवीसाठी जोरदार टाळ्या. आता वेळ झाली आहे श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची. अगं भारती, मागच्या वेळेच्या प्रश्नाचं उत्तर तर सांगूया आधी. अरे हो ना, नक्कीच. तर मागच्या वेळेचा प्रश्न होता, BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसरची नियुक्ती कोण करतं? योग्य उत्तर आहे इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणजेच निवडणूक नोंदणी अधिकारी. आणि चौथ्या भागाचे विजेते आहेत शकुंतला नगर, जालना, महाराष्ट्र इथले विशाल त्र्यंबक राठोड. तुमचं खूप खूप अभिनंदन. भारतीय निवडणूक आयोगाच्या सौजन्याने दिलं जाणारं बक्षीस तुम्ही दिलेल्या पत्त्यावर लवकरच पोहोचवलं जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्ही आमचा हा भाग काळजीपूर्वक ऐकला असेल. तर आता आजच्या भागातील प्रश्न. प्रश्न नीट आहे का बर का? निवडणुकीतील उमेदवारांच्या तपशिलाबाबत अचूक माहितीसाठी कोणतं ऍप उपयुक्त आहे? प्रश्न पुन्हा एकदा. निवडणुकीतील उमेदवारांच्या तपशिलाबाबत अचूक माहितीसाठी कोणतं ऍप उपयुक्त आहे? योग्य उत्तर देणाऱ्या सर्व श्रोत्यांमधून लॉटरी पद्धतीने विजेत्याची निवड केली जाईल आणि भाग्यवान विजेत्याला भारत निर्वाचन आयोगातर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. आपली उत्तर आम्हाला येत्या सोमवार पर्यंत मिळाली पाहिजेत. तुमचं उत्तर पाठवताना प्रथम एपिसोड क्रमांक, त्यानंतर प्रश्नाचं उत्तर, तुमचं संपूर्ण नाव आणि पिन कोडसह तुमचा पूर्ण पत्ता काळजीपूर्वक लिहा. तुमचं उत्तर आम्हाला व्हॉट्सअप करा आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 9999031950 9999030 1950. आणि आता आम्हाला रजा द्या, भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. सुरतील लोक लोकांशी मतमतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन.